विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भातल्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत, ते सध्या बोलत आहेत। आज आमचं वर्धा चे काही तालुके आणि गावं आणि आपल्या यवतमाळचे काही तालुके आणि गावं असं करून आज बहुतेक मी यवतमाळला मुक्काम करीन आणि उद्याच्या मग नांदेड आणि बसमत करीन आणि मग परवा दिवशी बीड करून मुंबईला जाईल। दादा, तुम्ही काल बोलले होते की शिंदेंसोबत काहीतरी जे काल तुम्ही दौरा केला त्याच्याबद्दल बोलाल, काही बोलणं झालं? एक मिनिट, मी असं सांगितलेलं होतं, मी ज्या दिवशी दौऱ्याला सुरुवात केली त्याच्या त्या दिवशी आदल्या दिवशी मी संध्याकाळी त्यांना भेटलो होतो। काही इतर जे प्रश्न येत होते ते मी मांडलेले होते, माझ्याबरोबर धनंजय मुंडे पण होते, रोहित पवार पण होते। आता एकंदरीतच हे सगळं करत असताना आम्हाला जे काही पाहायला मिळतं, ज्या काही समस्या आहेत, ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, अजूनही पंचनामे नाही झालेले त्याच्याबद्दलचे जे काही प्रश्न आहेत, हे आम्ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसला जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगतोय। मग त्या भागातले आमचे जर खासदार असतील, आता काल आमचे चंद्रपूरचे खासदार त्या ठिकाणी बरोबर होते, तिथले 3-4-5 आमदार बरोबर होते, असं ज्या त्या भागामध्ये जे आमचे सहकारी असतील त्यांना घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जातो। आणि मला अनेक वर्ष प्रशासनाची माहिती असल्यामुळं मलाही कळतं की रुलिंग पार्टीमध्ये असल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे आणि अपोजिशनमध्ये असल्यावर काय केलं गेलं पाहिजे। मला ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही, आम्हाला फक्त वरवर नुसत्या घोषणा नको, कृती झाली पाहिजे। आणि अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झालेले नाहीत हे काल शेतकऱ्यांनी पण वेगवेगळ्या भागामध्ये सांगितलं। आमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं। मी एक जर सांगायला गेलो की बाबा दोघं जण कारभार बघतायत, बाकीचे कोणीच त्यांना जोडीला घेत नाही, तर त्याच्यामध्ये काहीतरी उपमुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट केलं, म्हणले मागं नव्हते का 7च लोकांनी, त्यांनी 5 चुकीचं सांगितलं। 7 लोकांनी सुरुवातीला शपथ घेतली होती, उद्धव ठाकरे साहेब, एकनाथराव शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, नितीन राऊत आणि आपले अशोकराव चव्हाण बहुतेक नाही, बाळासाहेब थोरात अशा पद्धतीनं। आणि त्याच्यातले काही तर ताकदीचे म्हणजे मुख्यमंत्री पद भूषवू शकतील अशी माणसं होती, त्याच्यात एकनाथराव शिंदे पण होते त्या 7 मध्ये, जयंत पाटील ताकदीचे व्यक्ती आहे, भुजबळ साहेब ताकदीचे व्यक्ती आहे, बाळासाहेब थोरात हे 25-25, मला 32 वर्ष राजकारणात झाली, बाळासाहेब थोरातांना 8 टर्मचे आमदार आहेत, एवढे सिनियर लोक आहेत। तसं ह्यांच्यामध्ये ही दोघंच आहेत आणि त्याच्यातनं पण त्यांना मुंबईचं पण व्याप बघावा लागतो, तिथली पण कामं बघायला लागतात। आणि अशा वेळेस ज्या संकटं येतात, आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस कुठलंही राज्यावर संकट नव्हतं, निवडणुका झालेल्या होत्या, निवडणुका झाल्यानंतर ते सरकार अस्तित्वात आलेलं होतं, त्याच्यामुळं त्या काळामध्ये फार काही कुठं अडचणी आल्या नाही। आज मात्र ती परिस्थिती नाही। आपला मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राचा इतर भागामध्ये ह्या अतिवृष्टीमुळं अक्षरशः शेतकरी व्याकुळ झालेला आहे, आत्महत्या करतो आहे, ही सगळी परिस्थिती आहे, ही गंभीर परिस्थिती आहे। त्याच्यामुळं आम्ही काही जर सांगितलं तर मग तुम्ही नव्हता का 7 जण, तुम्ही नव्हता का 5, हे काही उत्तर नाही। उत्तर त्यांचे पंचनामे कसे ताबडतोब सुरू होतील, त्यांना मदत कशी होईल, हे त्याला उत्तर पाहिजे। त्यांना बियाणं परत दुबार पेरणी करायची असेल तर बियाणं कसं मिळेल, हे त्याचं उत्तर पाहिजे। ह्या समस्यांचं तर कोणी बोलतच नाही। त्याच्यामुळं आज पण मी आता बाकीच्याही भागामध्ये, आता नागपूर जिल्ह्यातल्या शहरातल्यांना पण मी सकाळी 6:30 ते 8 पर्यंत भेटलो, आता ते भेटून झालं, आता मी पुढच्या कार्यक्रमाला चाललो आहे। मी राजकारण करण्याकरता हा दौरा करत नाही, विरोधकाची पण भूमिका जी असते ती पण तेवढीच महत्त्वाची असते। आणि ह्या दौऱ्याच्या निमित्तानं दुसऱ्यांनी निवेदन देऊन त्यावर आपण बोलणं आणि आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते आपल्याला त्यातले बारकावे समजतात आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सभागृहामध्ये मांडता येतात। आता काल तर हे महाराज पडले होते, घसरले होते असं ते सगळे, म्हणजे तुम्हालाही फील्डवर जाताना त्रास होतोय, सगळं काही होतंय, आपण काही मुद्दाम करतोय का? अडचणीतल्या माणसाला मदत ही व्हावी ह्या हेतूनही करतोय। अजूनही वेगवेगळ्या प्रकारचा निधी जो मिळायला पाहिजे, आता काल चंद्रपूरमध्ये एक गोष्ट जाणवली की साधारण ज्यांनी मृत पावलेत,
ज्यांची जीवितहानी झाली त्यांच्या कुटुंबियांना 4-4 लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत। परंतु मृत जनावरं जी झालीत, गायी असतील किंवा इतर जे पाळीव जनावरं असतील, त्यांना मात्र पैसे दिले गेलेले नाही। आता या संदर्भात मी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मीटिंगमध्ये होते। ते मी आता आज वर्किंग डे आहे, उद्याच मला वाटतं सुट्टी, आज शुक्रवार ना, आज शुक्रवार आहे, आज संध्याकाळीपर्यंत पुन्हा त्यांच्याशी बोलतो। कारण पैसे जर वेळच्या वेळेला मिळाले तर तो अडचणीतल्या माणसाला थोडासा आर्थिक आधार मिळतो आणि त्याला पुन्हा उभं राहायला त्याच्यातनं मदत होते। तुम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, निवडणूक आहे नागपूर महानगरपालिका? मी बैठका घेतल्या नाही, स्थानिक पदाधिकारी भेटायला आलेले होते। निवडणुका तर निवडणुका असल्यावरच कार्यकर्त्यांनी तयार राहायचं असं नाही, कार्यकर्त्यांनी कुठल्याही पक्षाच्या, आमच्याच पक्षाच्या नाही, जे राजकीय पक्ष काम करत असतात समाजामध्ये ते सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची तयारी, जेव्हा कधी निवडणुका लागतील त्यावेळेस आधी तयारी असलीच पाहिजे। आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदत नाही, आधीच विहीर खोदून ठेवतो, तहान जेव्हा लागेल तेव्हा जायचं, विहिरीचं पाणी प्यायचं। तशा पद्धतीनं काही जण त्यांच्या काही समस्या होत्या त्या सांगितल्या, समृद्धी महामार्गाचे काही प्रश्न होते ते कोणी सांगितले, शिष्टमंडळाने सांगितले, काहीमध्ये थोडंसं समज गैरसमज होते आणि काही बाबतीमध्ये काहींच्या नेमणुका झाल्या ते भेटायला आले होते की बाबा आमच्यावर ही ही जबाबदारी दिलेली, आता आम्ही ही जबाबदारी पार पाडतोय, किंवा काहींना नवीन नेमलेलं होतं त्यांना त्यांचं प्रशस्तीपत्र द्यायचं होतं किंवा हे ह्या पद्धतीनं त्याची नेमणूक झाली, अशा पद्धतीनं महिला वर्ग भेटला, युवती भेटल्या आणि बाकीचे पण सहकारी भेटले। धन्यवाद। तर पूरग्रस्त भागामध्ये अजूनही पंचनामे झालेले नाहीत, लवकरात लवकर पंचनामे करण्याची गरज आहे, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, या दौऱ्यामागे कोणतंही राजकारण नाही असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणं आवश्यक आहे कारण का महाराष्ट्र मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, आम्हाला प्रश्न विचारून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत, फडणवीस यांच्या टीकेला अजित पवार यांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।